बाणगंगा नदीवरती 18 बंधारे हे जलयुक्त शिवार अभियानामधून नदी पुनर्जीवनामधून 10 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे। आज पळशी गावामध्ये त्याचं जलपूजन देखील करण्यात आलेलं आहे आणि उरमोडी प्रकल्पातून हे पाणी या नदीमध्ये सोडलं आणि सर्व हे सिमेंट नाला बिल्डिंग भरलेले आहेत। निश्चित स्वरूपामध्ये या पाण्याचा उपयोग मान तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी होणार आहे। आणखी नवीन 9 प्रस्ताव या संदर्भामध्ये मला मिळालेले आहेत। आणखी 9 बंधाऱ्यांना देखील मंजुरी देण्याच्या संदर्भामध्ये माझा विभाग काम करेल। याही पुढे जाऊन या दुष्काळावरती काम करण्यासाठी आणखी काही निधी देण्याची गरज असेल ती सुद्धा देणार आहे। परंतु मी जनतेला हेच सांगू इच्छितो की आपण गेले 3-4 वर्ष हा दुष्काळ सहन केलेला आहे आणि म्हणून आता यावर्षी पावसाचं प्रमाण चांगलं झालेलं आहे। जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण झालेले आहेत। जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करून 1.3 TMC एवढा पाण्याचा साठा आपण इथे निर्माण करू शकलो। निश्चितपणे या पाण्याचा उपयोग आपण काटेकोरपणे केला पाहिजे। ड्रीपसारखे उपक्रम आपण राबवले पाहिजेत। या पाण्याचा वापर आपण जपून जर केला तर आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ हा जाणवणार नाही आणि म्हणून याचं काम आपण निश्चित भविष्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे। यापुढे देखील सातारा जिल्ह्यातील जी उर्वरित दुष्काळी गावं आहेत ते आपण निवडणार आहोत, त्या गावापर्यंत पोहोचणार आहोत आणि जलयुक्तच्या माध्यमातून सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र या शीर्षकाखाली आपण संपूर्ण राज्यभरात आणि संपूर्ण या सातारा जिल्ह्यामध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत। निश्चितपणे ही एक लोकसहभागातून पुढे आलेली चळवळ आणि लोकांच्या आणि सरकारच्या सहकार्यातून आलेली ही चळवळ निश्चित स्वरूपामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये मोठी फायदेशीर ठरलेली आहे, शेतकऱ्यांच्या हिताची ठरलेली आहे। आणखी पुढे जाऊन याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो। निश्चित स्वरूपामध्ये सातारा जिल्ह्यातील कामं अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांनी देखील याच्यामध्ये चांगलं परिश्रम घेतलेले आहेत, NGO'नी घेतलेले आहेत, गावकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी देखील घेतलेले आहेत। त्यांच्यासाठी देखील आपण आता एक ज्यांनी चांगली कामं केली आहेत त्यांना जिल्हास्तरावरती, विभागस्तरावरती आणि राज्यस्तरावरती पुरस्कार देखील वितरित करणार आहोत। तर राज्यस्तरावरती महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार आपण देणार आहोत, विभागीय स्तरावरती राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार देणार आहोत आणि जिल्हा स्तरावरती ज्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे अशांना आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत की जेणेकरून इतरांना देखील प्रोत्साहन भविष्यात काम करण्यास मिळालं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण सन्मान देखील करणार आहोत। की पुन्हा एकदा सांगेन की पाण्याचा काटकसरीने जपून चांगला उपयोग करा, आपल्या शेतीतलं उत्पन्न वाढवा, पिण्याचा प्रश्न सोडवा, शेतीला पाणी द्या, जनावरांना पाणी द्या आणि या पाण्याचा चांगला उपयोग करा, एवढंच या निमित्ताने सांगतो।